ओमायक्रॉन से राज्य मध्ये आता आणखी 8 नवीन रुग्ण आढळले आणि 8 पैकी 4 रुग्ण हे मुंबईतले 3 साताऱ्यातले आणि 1 पुण्यामधला रुग्ण आहे. राज्यातल्या ओमायक्रॉन रुग्णांची संख्या आता एकूण 48 इतकी झाली आहे आणि 48 पैकी 28 ओमायक्रॉन बाधितांना डिस्चार्जही मिळाले आहे. मुंबईमध्ये एकाही कोरोना मृत्यूची काल दिवसभरामध्ये नोंद नाही आहे. डिसेंबर महिन्यामध्ये तिसऱ्यांदा आता शून्य मृत्यूची ही नोंद ठरली आहे. 11 आणि 15 डिसेंबरलाही शून्य मृत्यूची नोंद झाली होती. ओमायक्रॉन संदर्भातली महत्त्वाची बातमी, 8 पैकी 4 जण मुंबईमध्ये आढळलेत. नव्यानं ओमायक्रॉन बाधित आता पुन्हा एकदा आढळलेत आणि तिसऱ्यांदा मुंबईमध्ये एकही कोरोना मृत्यू नाहीये. ही दिलासादायक बाब असली तरी ओमायक्रॉनचे रुग्ण मात्र गेल्या काही दिवसांमध्ये झपाट्यानं वाढत चाललेत आणि आणखी आकडेवारी वाढत चालली आहे. एकूण 48 रुग्ण आहेत, त्यापैकी 28 रुग्णांना डिस्चार्जही मिळालाय. एकाच टेस्टिंग किटमधून डेल्टा आणि ओमायक्रॉनची ओळख पटणारे पुण्यामधला जीनपॅथ डायग्नॉस्टिक्सनं डेल्टा आणि ओमायक्रॉन प्रकारातला फरक ओळखण्यासाठी कोवी डेल्टा हे भारतीय बनावटीचं टेस्टिंग किट विकसित केलंय आणि त्यामुळे एकाच चाचणीद्वारे कोविड विषाणूचा नेमका हा प्रकार ओळखता येणं अगदी सहज शक्य होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMRनं या टेस्टिंग किटला मान्यता दिली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये आता खासगी रुग्णालयांप्रमाणे उपचार मिळणार आहेत. यासाठी 10% खाटांचा वेगळा वॉर्ड तयार करण्यात येणार आहे. या पेड बेड उपक्रमामुळे खासगी रुग्णालयांना प्राधान्यक्रम देणाऱ्या रुग्णांना पालिकेच्या दर्जेदार उपचारांची सुविधा मिळेल. केईमध्ये प्रयोग यशस्वी झाला तर पालिकेच्या मोठ्या रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये अशी सुविधा सुरू करण्यात येईल. हिंगोली जिल्ह्यामध्ये सतत भूगर्भातून गुड आवाज येत जमीन हादरतीये आणि शनिवारी सकाळी कळमनुरी वसमत आणि औंढा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये अशा प्रकारे गुढ आवाज होऊन जमीन हादरली होती. रविवारी मध्यरात्री 1:44 आसपास पुन्हा एकदा भूगर्भामध्ये मोठा आवाज झाला आणि त्यामुळे नागरिक मध्यरात्रीच घराबाहेर पडले. नेमका हा आवाज भूगर्भातून का येतो याचा सोक्षमोक्ष लावा अशी हिंगोली जिल्ह्यातल्या नागरिकांनी अनेक वर्षांपासून मागणी लावून धरली आहे. सतत बसणाऱ्या या धक्क्यांमुळे नागरिक आता भयभीत झालेत. हेअरस्टायलिस्ट शिवा खापरकर यांनी एकाच वेळी 20 कात्र्या चालवत हेअरकट करण्याचा अनोखा विक्रम केलाय आणि स्वतःचा 11 कात्री चालवण्याचा रेकॉर्ड त्यांनी मोडीत काढलाय. नागपूरमधल्या नगाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात हा विक्रम त्यांनी रचलाय. याआधी शिवा खापरकर यांनी 20 तासांमध्ये 407 कटिंगचा विक्रम करत लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलेलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे